नमस्कार मैत्रिणींनो, मी तृप्ती तुम्हा सर्वांचं पूर्ण ब्रह्म रसोईमध्ये स्वागत करते. आज मी तुम्हाला या हळदीचं लोणचं कसं करायचं असतं हे सांगणार आहे. त्याआधी मी तुम्हाला हळदीचे काही उपयोग सांगते. आपल्याला जर कुठं लागलं असेल किंवा काही कापलं असेल तर आपण पटकन न जातो आणि मसाल्याच्या डब्यातली हळद घेऊन येतो. तर अशीच ही बहुगुणी हळद आपल्याला कोरोनाच्या दिवसांमध्येही फार उपयोगी येते. आपण जर हे हळदीचं लोणचं केलं आणि आपण रोज खाल्लं तर आपल्याला हे एक इम्युनिटी बूस्टर ठरू शकते. आपण ह्याच हळदीच्या लोणच्याची रेसिपी बघूया. हळदीचे तीन प्रकार असतात. एक म्हणजे आंबे हळद, दुसरी साधी हळद आणि तिसरी म्हणजे दारू हळद. तर आत्ता आपल्याला ज्या लोणच्याला लागणार आहे ती म्हणजे ही साधी हळद. आणि ही हळद वाळल्यानंतर ना त्याच्या ह्या गाठीमध्ये रूपांतर होतं. ही आपण मसाल्यांना वगैरे वापरतो आणि ओली हळद जी असते ती आपण लोणच्याला वापरतो. तर आता आपण ही हळद जी आहे ती याची साल काढून घेणार आहे. तर हे कसं करायचं मी सांगते तुम्हाला. येथे मी हळदीची साल काढून घेतलेली आहे. अशा पद्धतीने मी सर्व हळदीची साल ही काढून घेतलेली आहे आणि हळद जी आहे ती ह्या पद्धतीने मी चिरून घेणार आहे. आणि अद्रक ही अद्रकची पण मी धुवून स्वच्छ पुसून त्याची पण साल काढून अशा पद्धतीने चिरून घेणार आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही अशी चिरू शकता, नाही तर मग तुम्ही खिसणीने खिसूनही घेऊ शकता. पण हे दिसायला थोडे छान वाटते आणि खातानाही आपल्याला मस्त वाटते, म्हणून मी हे अशा पद्धतीने याचे बारीक काप करून घेत आहे. हे करत असताना एक घ्यायची काळजी म्हणजे कोठेही आपण वल्ला हात किंवा ओली सुरी वापरायची नाही आहे. येथे आपली एक वाटी हळद चिरून झालेली आहे. आता ह्याच्यामध्ये मी अद्रक पाऊण वाटी घेतलेलं आहे. अद्रक ही मी काप करून घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर पाऊण वाटी मी मिरची घेतलेली आहे. अद्रक आणि मिरचीचं प्रमाण जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही वाढवू शकता. आणि हा 3 लिंबांचा रस काढून घेतलेला आहे. आता हे सर्व मिश्रण आपण एकत्र करून घेऊयात. आणि आता मी पॅन फोडणीसाठी फोडणीची तयारी करून घेते. आता इथे मी मोहरी घेतलेली आहे आणि ह्या मोहरीची थोडी मिक्सरमधून फिरवून त्याची डाळ करून घेतलेली आहे. आता येथे हा लोणच्याचा मसाला घेतलेला आहे, हिंग घेतलेला आहे, लाल तिखट आहे आणि मीठ आहे. आता आपण फोडणीची तयारी करूयात. येथे मी 1 चमचा मोहरी घातलेली आहे आणि 1 चमचा मोहरीची डाळ घातलेली आहे. तेलाचं प्रमाण हे मी थोडंसं जास्त ठेवलेलं आहे आणि तेल शेंगदाणा तेल वापरलेलं आहे. आता याच्यामध्ये मी हिंग घातलेला आहे आणि त्याचबरोबर लोणच्याचा मसाला घातलेला आहे. जर आपण तिखट हे फोडणीमध्ये जर घातलं तर त्याचा कलर थोडा छान येतो. आणि तेल हे आपल्याला थोडं जास्तच वापरायचं आहे, त्याने आपलं लोणचं खराब होत नाही लवकर. आता मी तेल हे थंड व्हायला ठेवून दिलेलं आहे. आता याच्यामध्ये मी 4 चमचे मीठ घालणार आहे. मिठाचं प्रमाण जर लोणच्यामध्ये जास्त असेल तर त्या मिठामुळे लोणच्याला पाणी सुटतं आणि आपलं लोणचं खराब होत नाही आहे. ह्या लोणच्यामध्ये आपण लिंबू टाकून ठेवल्यामुळे ह्याला छान पाणी सुटलेलं आहे. आता याच्यामध्ये मी तिखट टाकून घेत आहे 1.5 चमचा आणि हे सर्व मिश्रण एकत्र करत आहे. तुम्ही बघू शकता याला कसं पाणी सुटलेलं आहे ते. हे मी 2 तास लिंबाचा रस आणि मीठ घालून साईडला ठेवलं होतं. आता आपलं तेल गार झालेलं आहे आणि गार झाल्यानंतर ना आपण ते लोणच्यामध्ये टाकणार आहे. आणि आता हे सर्व मिश्रण आपण एकत्र करून घेणार आहे. हे लोणचं तुम्ही असंच 4 ते 5 दिवस साईडला ठेवू शकता. दिवसातून एकदा हे थोडंसं आपण उघडून ठेवायचं आहे आणि परत झाकून ठेवणार आहे. हे अशा पद्धतीने आपलं लोणचं तयार झालेलं आहे. हे लोणचं कसं होतं आहे आणि तुम्हाला आवडतं की नाही हे तुम्ही करून बघा. आणि जर तुम्हाला आवडलं तर मला कमेंट करा, माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.